यः पठेत् पाठयेद् वापि शृणुयाच्छ्रा वयेत् तथा सर्वान् कामान् वाप्नोति नात्र कार्या विचारणा। एतदाख्यानमणद्यं यशस्यं सुखवर्धनम् आयुष्यं स्वर्गमतुलं पुत्रपौत्राधिकारकम्। या कार्तिक स्वामी महाराजांच्या कथाश्रवणानं यश, आरोग्य, कीर्ती अशी फल स्वरूप माणसाला प्राप्ती होते, या फळांची प्राप्ती होते। आता या कार्तिक स्वामी महाराजांच्या कथेनंतर शिवमहापुराण या कथेमध्ये सूत महाराज शौनकादी महामुनींना भगवान श्री शंकराच्या दुसऱ्या संतानाची कथा सांगतात। दुसरी संतान त्यांची कुठली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। एक श्लोक म्हणेन मी जेणेकरून तुम्हाला अगदी कल्पना येऊन जाईल। गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारवाचा गमपंथ आनंत या राघवाचा। गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमु पंथ आनंत या राघवाचा। अगदी भाद्रपद महिन्यामध्ये ज्या देवतेची 10 दिवस प्रत्येक भारतीय हिंदू माणूस पूजा करतो आणि त्या गणेशजीचा उत्सव साजरा करतो असे भगवान गणपती, त्या गणपतीचं चरित्र आपण आता पाहणार आहोत। पण एक सुंदर भजन गाऊन। सनईचा सूर कसा वाऱ्याने भरला ढगांचा ढोल घुमू लागला बिजलीचा ताशा कसा कडकड कडाडला पाऊस फुलांचा वर्षाव स्वागत आला पाऊस फुलांचा वर्षाव स्वागत आला आला माझा गणराज आला 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 माझा गणराज आला 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 माझा गणराज आला 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 माझा गणराज आला 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 माझा गणराज आला 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 माझा गणराज आला। जय हो मंगलमय अन तेज पुंज गजननाचे रूप करुणा सागर चैतन्याचे ओंकार स्वरूप। मंगलमय अन तेज पुंज गजननाचे रूप करुणा सागर चैतन्याचे ओंकार स्वरूप। दर्शनाने जाते त्याच्या सर्वदैन्य दुःख दर्शनाने जाते त्याच्या सर्वदैन्य दुःख चिंतामुक्त होऊन या खेळे सारे भक्त चिंतामुक्त होऊन या खेळे सारे सुख त्याच्या दर्शनाने जीव वेडा झाला आला 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 माझा गणराज आला 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 माझा गणराज आला 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 माझा गणराज आला 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 माझा गणराज आला मध्ये धावणी भक्त झाले ओले चिंब गणेशाचा भजनात नाचण्यात दंग
सान थोर उडविती उडविती रंग आनंदाचा डोई फुले आनंद तरंग नाचण्यात दंग सान सार थोरे भक्त आनंदाचा डोई फुले आनंद तरंग वाऱ्याचा सुगंध मंद सांगे झाला तर आला 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 माझा गणराज आला 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 जय हो सणईचा सूर कसा वाऱ्याने भरला ढगांचा ढोल घुमू लागला बिजलीचा ताशा कसा कडकड कडाला पाऊस फुलांचा वर्षाव स्वागत आला पाऊस फुलांचा वर्षाव स्वागत आला 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 माझा गणराज 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 आला गणपती बाप्पा भगवान गणेशजी त्यांची सुंदर कथा आता मी तुम्हाला सांगणार आहे. शिव पार्वती विवाहानंतर गंगेचा पुत्र कार्तिक कसा निर्माण झाला त्याची कथा आपण ऐकलेली आहे. पण गणपती बाप्पांची निर्मिती कशी होती ती कथाही आपल्या सर्वांना ज्ञात आहे. अशा अनेक कथा आलेल्या आहेत पण काही प्रमुख कथांवरती आपण प्रकाश टाकत पुढे जाणार आहोत. मी कथेच्या पहिल्या दिवशी एक प्रश्न विचारला होता किंवा तुमच्याशी एक चर्चा केली होती. माता पार्वतीने एक सुंदर मुलगा निर्माण केला आपल्या अंगावरच्या मळापासनं. मग माता पार्वतीने नेमकी किती दिवस आंघोळ केली नव्हती की एवढा मोठा मळ आणि त्या मळाला दिला आकार मुलाचा आणि त्यातून साकारला एक मुलगा की जो पार्वतीचा लाडका पुत्र झाला आणि त्रैलोक्यात जगद्वंदनीय झाला. जगद्वंदनीय झाला यात नवल काय? कुठलीही पूजा असेल गणेश पूजेशिवाय पुढे पूजा चालू होऊ शकत नाही. अग्रपूजेचा मान त्यांना का प्राप्त झाला? तर पार्वतीच्या अंगावरच्या मळापासून गणपती तयार झाले. तर ते कसे तयार झाले ते तुम्हाला सांगणार आहे. एक दिवसचा प्रसंग असा आहे, माता पार्वती स्नान करण्यासाठी जातात आणि कैलास असं एक आपल्या भाषेमध्ये घर आहे असं म्हणावं लागेल की त्याला दरवाजाच नाही. माता पार्वती स्नान करतात तर शिवजी फेरी करून जेव्हा येतात तर डायरेक्ट आतमध्ये जातात कैलासात. आणि माता पार्वती कधी कधी रागावतात, शिवजी तुम्ही थोडंसं आतमध्ये अगोदर विचारत जा, पार्वती तू काय करते? मी स्नान करत असते, तुमच्याबरोबर कदाचित दुसरं कोणी बाहेरचं असेल तर मला वाईट वाटेल, म्हणून तुम्ही असे डायरेक्ट आतमध्ये येत जाऊ नका, न विचारता आत येत जाऊ नका, मला सूचना देत जा. मी जर त्या ठिकाणी काही काम करत असेल तर मी तुम्हाला बोलवेल, पण मी जर स्नान करत असेल तर तुम्हाला बाहेर थांबण्यासाठी सांगेल. शिवजी म्हणतात, पार्वती अगं मला लक्षातच राहत नाही, तुला माहिती नाही का मी भोळा आहे? मला मान्य आहे स्वामी तुम्ही भोळे आहात, पण एक आवाज देण्यासाठी काय होतंय? एक काम कर ना पार्वती, कार्तिकाला बसवत जा आणि तुझं स्नान होईपर्यंत कुणालाच आतमध्ये सोडायचं नाही असं कार्तिकाला सांग. कार्तिक महाराजांना शिवजीनं सांगितल्याप्रमाणे माता पार्वती म्हणतात, बाळा मी स्नान करते, माझं स्नान होईपर्यंत कुणी जरी आलं तरी आतमध्ये सोडू नको. शिवजी बाहेर फेरीला गेले आणि कार्तिक महाराज दारामध्ये अगदी खेळायला लागले. खेळत असताना शिवजी आले, वडील आलेले पाहून लगेच गळ्याला मिठी घातली कार्तिकानं, आनंदानं उड्या मारत अगदीच आपल्या बाबांच्या खांद्यावरती बसून आतमध्ये निघाले. पण बाबांना अडवलं नाही. माता पार्वती दुसऱ्या दिवशी पुन्हा रागावल्या, स्वामी तुम्ही आजही आलात का? अगं पार्वती, बाहेर कुणाला ठेवायचं ना, म्हणे कार्तिक ठेवला होता मी. कार्तिका तुला काय सांगितलं होतं? आई माझ्या लक्षातच नाही गं, मी चुकलो, मला माफी कर. दोन तीन वेळा असंच झालं, कार्तिक स्वामी महाराजांना सांगूनही ते शिवजीला अडवत नाहीत. एक दिवस पुन्हा तीच चूक घडली
पार्वतीला राग अनावर झाला आणि रागात आलेल्या पार्वतीने कार्तिकाला बोलली, कार्तिका तू माझं सांगितलेलं काहीच ऐकत नाहीस, नेहमी मला त्रास होईल असं वागतो. आणि रागातून पार्वतीने कार्तिकाच्या कानामागे उडली. तो मुलगा सुद्धा रडायला लागला, मोठमोठ्याने रडतोय. आणि रडता रडता तो मूल म्हणतंय, कार्तिक महाराज म्हणतात, आई तू माझी सख्खी आई नाहीस ग, तू माझी सख्खी आई असती ना तर अशी माझ्या कानामागे उडली नसती, तू माझी सावत्र आई आहेस. आणि हे बोलणं पार्वतीला सहन झालं नाही. सत्य होतं पण स्वीकारण्याची तयारी नव्हती. आणि कार्तिक सहज बोलून गेले, त्यांना माहितीच नाही काही, सहज बोलून गेलेले आहेत. माता पार्वती रडतायत, इकडे कार्तिक रडतोय, दोघी रडतात पण शिवजीची पंचायत झाली. आता पत्नीला समजावून सांगू का पुत्राला समजावून सांगू? मुलगा सुद्धा खूप रडून घायाळ झालाय आणि पत्नी तर रडून रडून तिनं मोठीसारखे डोळे अगदी फुगवून घेतलेले आहेत, सुजलेले डोळे तिचे. तिला समजावून सांगावं का मुलाला समजावून सांगावं? नेमकं करावं तर काय करावं सुचे ना. कार्तिकाला शांत केलं आणि मग पार्वतीला म्हणतात, पार्वती अगं तूच जर अशी रडत बसली तर आपल्या या कैलासाला कोण सावरणार? ती म्हणते, स्वामी आज कार्तिक जे बोललाय ना ते काही खोटं नाही बोललेला, तो जर माझ्या उदरी जन्माला आला असता ना तर या शब्दाचा प्रयोग त्यानं माझ्यावर केला नसता. मी त्याला एवढं प्रेम देऊन तो मला म्हणतोय की तू माझी सख्खी आई नाहीस, जगातली कुठल्याही हा शब्द सहन करेल. आणि खूप रडते माता पार्वती. रडणाऱ्या पार्वतीला पाहून शिवजी म्हणतात, एक काम कर ना, देवस्त्रियांना एक वरदान आहे की त्या आपल्या मानसिकरित्या मुलाला त्या ठिकाणी निर्माण करू शकतात. तूच तुझ्या अंगावरच्या किंवा एखाद्या वस्तूपासनं मुलगा तयार कर आणि ज्या देवतेसारखा तुला मुलगा पाहिजे ना त्या देवतेचं अगदी आवाहन कर, त्यात ते प्रगट होतील. आणि तुझा स्वतःचा मुलगा तुझी काळजी घेईल, तुझा शब्द मोडणार नाही. माता पार्वतीला पटलं आणि माता पार्वती शांत झाल्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा स्नान करण्यासाठी गेल्या. पण आता मळ कुठलं आहे ते मला तुम्हाला सांगायचं आहे. आपण पंढरपूरला जातो बरं का, पंढरपूरला गेल्यानंतर आपल्यातले बरेच काही असे भाग्यवान असतील की त्यांनी पांडुरंगाची महापूजा पाहिली असेल. आपल्या उद्योगानं आपल्या व्यवसायानं तुम्हाला पांडुरंगाची महापूजा तिथे जाऊन पाहणं झालं नसेल तर एक काम करा ना, आपल्या प्रत्येकाकडे एक 8-10 हजाराचा मोबाईल फोन आहे स्क्रीन टच, आणि प्रत्येकजण नेट चालवतोय, आलं तरी नेट चालवण्याचा प्रयत्न करतायत, तर त्याच्यावरती पांडुरंगाची महापूजा महाअभिषेक टाका आणि तो पहा अभिषेक कसा करतायत. तुमच्या मोबाईलचे पैसे फिटून जातील ते पाहिल्यानंतर, समाधान वाटेल तुम्हाला एवढं. तर त्या महापूजेमध्ये पांडुरंगाच्या अंगाला पूर्ण चंदन उगाळून त्याचा लेप लावला जातो चंदनाचा, आणि लेप त्याची ऊब मिळाली की पुन्हा ते उटणं काढून घेतलं जातं. चंदनाचं उटणं तयार करतात, असं लावतात पूर्ण शरीराला, काढून घेतात, त्याचे पुन्हा गोळे गोळे करून बाजूला ठेवून देतात. आणि हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय, कधी कधी सांगावं म्हणजे सांगायला नको आपण, पण आनंद वाटतो सांगताना की हे ऐकल्यावर तुम्हाला तरी कुठे प्रेरणा मिळेल की आपण जाऊन एकदा महापूजा करावी पांडुरंगाची. आणि तो योग माझ्या कमी वयात मला माझ्या जीवनात प्राप्त झाला, खूप समाधान वाटतं मला त्या गोष्टीचं माझ्या मला स्वतःला. पांडुरंगाची महापूजा चालू होती तर त्या महापूजेमध्ये देवाला उटणं लावलं जातं आणि ते काढून पुन्हा त्याचे गोळे करून ठेवतात. तसंच पार्वतीनं आपल्या अंगाला उटण्याचा लेप लावलेला आहे आणि उटण्याचा लेप काही वेळ उब घेतली, पुन्हा ते उटणं काढलं, त्याचा गोळा तयार केला आणि त्याच उटण्याला आकार दिला. ते उटणं म्हणजेच पार्वतीचा मळ, त्याला आकार दिला मुलाचा. आणि मूळ जे गणपती आहेत, मी कालच तुम्हाला देवपंचायतन सांगितले, मूळ गणपती आहेत, त्या मूळ गणपतीचं, गणांचा जो अधिपती तो गणपती, त्या मूळ गणपतीचं आवाहन केलं आणि भगवान गणेशजी त्याच्यामधून प्रगट झाले. सुंदर त्या ठिकाणी गोंड स्वरूप भगवान परमात्मानं गणपती बाप्पानं प्रगट केलेलं आहे. माता पार्वतीला आनंद झाला, जवळ घेतलं, तोंडावरून हात फिरवला आणि माता पार्वती म्हणतात, बाळा तू माझा पुत्र आहेस, मी तुझी आई पार्वती. भगवान गणेशजी कौतुकानं आपल्या आईला मा म्हणतात. दुसरी गोष्ट, बाळानं विचारलं, मा माझं नाव काय आहे, कान माझ्याकडे द्या.
ते पुत्र म्हणताय, भगवान म्हणतात, आई तू मला निर्माण केलंस या मळापासनं, पण माझं नाव काय आहे? गणपती बाप्पांचं पहिलं नाव तुम्हाला सांगणार आहे मी, ऐकायचंय ना तुम्हाला? झोपल्या का काय? नाही ना? गणपती बाप्पांचं पहिलं नाव सांगायचंय मला तुम्हाला. तुम्हाला ऐकायचंय ना? टोपीवाले बाबा फेटे तर नाहीच आपल्याकडे, टोप्याच आहेत काहीतरी शिल्लक आपल्याकडे. ऐका, गणपती बाप्पांचं पहिलं नाव ऐकायचंय आपल्याला. बाळ म्हणतंय, मा माझं नाव काय आहे? माता पार्वती सांगतात, बाळा तू माझ्या विनयाचं रक्षण करशील म्हणून मी तुझं नाव विनायक ठेवते. काय म्हणतात? विनायक. गणपती बाप्पांचं पहिलं नाव विनायक आहे. का ठेवलंय? तर माझ्या विनयाचं रक्षण करशील म्हणून तुझं नाव विनायक ठेवते आहे. आणि गणपती बाप्पा त्या ठिकाणी विनायक या नावानं अगदी सुंदर पद्धतीने तिथे द्वारामध्ये बसलेले आहेत आनंदात. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया, गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया, मंगल मूर्ती श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया, गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया, गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया, गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया, मंगल मूर्ती श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया, गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया, गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया, गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. माझे छोटेसे भगवान गणेश महाराज द्वारामध्ये बसलेले आहेत, माता पार्वती स्नान करायला गेलेले आहेत, आणि भोले बाबा फेरी करून पुन्हा कैलासात आले. फेरी करून कैलासामध्ये आल्यानंतर आता कार्तिकांना आजपर्यंत अडवलं नाही, नंदीना अडवलं नाही, पण हा माता पार्वतीचा पुत्र आडवा झाला. रुक जाव, कोण आहेस तो? आतमध्ये जाऊ शकत नाही तुम्ही. अरे मला अडवणारा तू कोण? मला विचारू नका, तुम्ही कोण आहात ते सांगा. अरे माझ्याच घरात मला जायला अडवणारा मला म्हणतो तुम्ही कोण आहात? एवढी हिंमत तुझी? माझी हिंमत विचारू नका, आतमध्ये जाता येणार नाही. अरे कोण आहेस बाळा तू? मला जाऊ दे आतमध्ये. मी माता पार्वतीचा पुत्र विनायक. पार्वतीचा पुत्र? अरे म्हणजे माझाच बाळा आहेस तू? तुमचा नाही, फक्त माता पार्वतीचा, तुमचा अजिबात नाही. अरे बाळा तू लहान आहेस, तुला माहिती नाही, मला शिकवू नका, तुम्हाला मी आतमध्ये जाऊ देणार नाही. जाऊ दे बाळा आतमध्ये. नाही जाऊ देणार. आणि छोटासा बाळ मोठ्या महादेवाच्या तोंडी लागलेला आहे. महादेवावर शाब्दिक चकमक झाली आणि गणपती बाप्पा आतमध्ये जाऊ देत नाही. रागात आले महादेव, दोघांचं युद्ध चालू झालं. आणि युद्ध कसं करताय, पुढे काय होतंय, हे मी तुम्हाला झाकी रूपात दाखवणार आहे. चला